जास्त रुग्ण सापडल्याने आजपासून पांगिरी हे 14 दिवस बंद. 10 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यास गाव बंद. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई. संपूर्ण कर्नाटकात शेकडा कोरोना रुग्ण संख्या 5% आली असून बेळगाव जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. 7.6% रुग्ण संख्या असल्याने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 14 जूनच्या नंतर पुन्हा 14 दिवस बेळगाव जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जिल्ह्यातील कोणत्याही गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या आढळल्यास सदर गाव संपूर्णतः सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चिकोडी तालुक्यातील पांगिरी या गावात शनिवारी सायंकाळी तब्बल 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रविवारी सकाळी 12 वाजता बेळगाव जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि इतर अधिकाऱ्यांनी पांगिरे गावाला भेट देऊन पाहणी केली व यापुढील 14 दिवसांसाठी गाव सील करण्याचा आदेश दिले. त्यामुळे चिकोडी तालुक्यातील शासनातर्फे संपूर्ण गाव सील होणारे पांगिरे हे पहिले गाव ठरले आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी पांगिरे गावात सर्वत्र पाहणी करून कोरोना रुग्णांच्या सोबत चर्चा केली आणि खबरदारीचा इशारा म्हणून गावातील सर्व रस्ते बंद करण्याचे आदेश दिले. सर्व 10 पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची सूचना केली. ग्रामपंचायत सदस्यांना शासनाच्या आदेशाला सहकार्य करण्याची विनंती करून गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात डंगोरा मारून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी सूचना केली. सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना 2 रुग्णवाहिकांच्या सहाय्याने ताबडतोब कोविड केअर सेंटरला हलविण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात योग्य निर्णय घेतले असून त्यानुसार ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण असेल ते घर सील करण्यात येईल. ज्या गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण सापडतील ते गाव आणि शहरात ज्या परिसरात रुग्ण सापडतील तो परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत आणि संसर्ग वाढणार नाही असे सांगून कोरोना महामारी थोपवण्यासाठी हे नियम सर्वांनी पाळावे असे सांगून जर कोणी या गोष्टीचा विरोध करत असतील त्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून योग्य तो शिक्षा देण्यात येईल असेही सांगितले. संजू पूरा दवा लेता है, योगा करते है और ग्राम पंचायत सदस्य निन्ने 10 केस बंद ऊर ಅದಕ್ಕೆ ಸೀಲ್ ಡೌನ್ ಮಾಡ ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ. ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರು ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಈ ಊರಿನ ಜನತೆ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಪೂರ್ತಿ ಸೀಲ್ ಡೌನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹಳ್ಳಿನ. ಈಗಾಗಲೇ 10 ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರಲ್ಲಿ, ಅವರು ಕೋವಿಡ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಬರಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಉಳಿದವರಿಗೆಲ್ಲ ಅವ್ರ ಕುಟುಂಬದ ಉಳಿದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾರ ಮತ್ತೆ ಊರಿನ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾರ. ಅದು ಹಬ್ಬದನ್ನ ತಡಿಬೇಕಾಯ್ತು ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಆ ಜನರು ಏನು ತಿಳ್ಕೋಬಾರ್ದು. ಕೋವಿಡ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ದಿನನಿತ್ಯ ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫ್ ನರ್ಸ್ ಬರ್ತಾರ, ತಿಂಡಿ ಊಟ ಆಗ್ತೈತಿ, ಮತ್ತೆ ಒಳ್ಳೆ ಹವಾಸಿರಿ ಇದಾವ. ಇವ್ರು ಎಂತ ಮನೆ ಬೇರೆ ರೂಮ್ ಅದಾವ ಅಂದ್ರು ಕೂಡ ಬಾತ್ರೂಮ್ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಒಂದೇ ಇರ್ತೈತಿ ಇವ್ರು. ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿದ್ರೆ ಏನಿದೆ, 5-6 ಟಾಯ್ಲೆಟ್ ಇರ್ತಾವ, ಬಾತ್ರೂಮ್ ಅದಾವ, ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಮ್ಗಳು ಅದಾವ ಅಲ್ಲಿ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಇರೋರು ಪಾಸಿಟಿವ್ ಇರ್ತಾರ. ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಬ್ಬಿಸ್ತಾರ, ಅದು ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್? ಬಿಸಿನೀರು ಕೊಡ್ತಾರ, ಯೋಗ ಮಾಡಿಸ್ತಾರ, ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಹವಾಮಾನದಂಗ ಆರಾಮಾಗ್ತಾರ. ಇವರು ಉಳಿದ ಕುಟುಂಬದವ್ರಿಗೆ ಹಬ್ಬಿಸ್ತಾರೆ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಅವ್ರಿಗೂ ಹಬ್ಬಿಸ್ತಾರ, ಊರನ್ನವ್ರಿಗೆ ಹಬ್ಬಿಸ್ತಾರ. ಸರ್, ಈಗ ನೀವು ಇನ್ಕ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಇತರ ಹೇಳ್ರಿ, 10 ಪೇಕ್ಷಾ ಹೆಚ್ಚು ಪೇಷಂಟ್ ಯಾವ ಊರಾಗ ಸಿಗ್ತಾವ ಊರು ಸೀಲ್ ಮಾಡೋದಂತ್ರಿ? ಫಸ್ಟ್ ಇದೇ ಊರಲ್ರಿ ಸರ್? ಈಗ ಇನ್ನೂ ಮಾಡಿದಾರೆ, 7-8 ವಿಲೇಜ್ ಮಾಡಿದಾರೆ. ಈಗ ನಾನು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈಗ ಇದು ಫಸ್ಟ್. ಯಾವೇಳಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಚೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರವೀಣ್ ಜೈನ್, ಖಡಕಲಾಡ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಥಾನಕಾಚೆ ಉಪನಿರೀಕ್ಷಕ ಸುರೇಶ್ ಮಂಟೂರ್, ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಗಡಾದ್, ತಾಲೂಕಾ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿ SS ಸಿಂಧೆ ಆದಿನ್ಸ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ, ಪಂಚಾಯತ್ ಕರ್ಮಚಾರಿ, ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ, ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಿಕಾ, ಸೇವಿಕಾ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.